समुद्र में जोड़े गए। इयत्ता आठवी विषय गणित। नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण सातवी इयत्तेमध्ये दिलेल्या मापाचा त्रिकोण कसा काढतात त्या त्रिकोणाच्या रचना केलेल्या आहेत, त्याचपैकी एखादं उदाहरण आपण आता सोडवून बघू। त्रिकोण एबीसी मध्ये एबीची लांबी 5 सेंटीमीटर, बीसीची लांबी 5 सेंटीमीटर आणि एसीची लांबी 6 सेंटीमीटर। म्हणजे या उदाहरणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबी दिल्या असता त्रिकोण कसा काढतात ते आपल्याला बघायचं आहे। या ठिकाणी कोणतीही रचना त्रिकोण असो, चौकोन रचना असो, रचना करण्याच्या अगोदर कच्ची आकृती काढायची। आता त्रिकोण एबीसी, ए बी सी याच्यामध्ये एबी 5 सेंटीमीटर, एसी 6 सेंटीमीटर आणि बीसी 5 सेंटीमीटर। आता बीसी हा आपला त्रिकोणाचा पाया आहे, म्हणून अगोदर पाया काढायचा। मी आपल्याला दिसण्यासाठी माप जरा जास्त घेतोय, आपण पाया काढला बीसी 5 सेंटीमीटर। आता कंपासच्या सहाय्याने एबी हे अंतर 5 सेंटीमीटर आहे, म्हणून आपण 5 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घ्यायचं 5 आणि बी बिंदूवर ठेवून एक कंस करायचा। आता एसी हे अंतर 6 सेंटीमीटर आहे, म्हणून मी कंपास मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेतो आणि सी बिंदूवरून या कंसाला छेदणारा दुसरा कंस केला। आता पट्टीच्या सहाय्याने हा आपल्याला तिसरा शिरोबिंदू जो मिळालेला आहे त्रिकोणाचा याला जोडू, म्हणजे आपला हा त्रिकोण तयार झाला त्रिकोण ए बी सी। त्याची ए बी बाजूची लांबी 5 सेंटीमीटर आहे आणि ए सी बाजूची लांबी 6 सेंटीमीटर। अशा प्रकारे त्रिकोण रचना आपण मागील इयत्तेमध्ये पाहिल्या।